महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत निर्माल्य जमा करण्यासाठी नेटकी व्यवस्था करण्यात आली होती सकाळच्या सत्रात चाळीस तर दुपारच्या सत्रात पंचेचाळीस घंटा गाड्या उपलब्ध होत्या तर चार मोठी वाहने तैनात होती त्र्याऐंशी ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्रांवर तीनशे बारा कर्मचारी होते बारा विसर्जन ठिकाणी एकशे ऐंशी कर्मचारी कार्यरत होते श्री गणेश मूर्ती संकलन केंद्र व विसर्जन कुंड या सर्व ठिकाणी एकूण अठ्ठेचाळीस टन सहाशे पन्नास किलो निर्माल्य जमा झाले हे सर्व निर्माल्य वाहतूक करून मुख्य डेपो येथील बायो एनर्जी प्रकल्पात देण्यात आले यंदा पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जनास सोलापूर शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली दरम्यान मागील वर्षी एकूण सत्तेचाळीस टन निर्माल्य जमा झाले होते यंदाच्या वर्षी टन किलो जमा झाले यावर्षी यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले दरम्यान मागील वर्षी सोलापूर शहरातील बारा विसर्जन कुंडात एकूण पंचावन्न हजार सातशे चाळीस गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते यंदा बारा विसर्जन कुंडात एकूण शहात्तर हजार त्र्याहत्तर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी यामध्ये वीस हजार तीनशे तेहतीसने वाढ झाली आहे पर्यावरणपूरक गणेश विसर्जनास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले